मी तुम्हाला आई म्हणायचो आई, तुम्ही आमच्या संपूर्ण भावना दुखावलेल्या आहेत, थू आहे तुमच्या आयुष्यावर, गद्दार आहे तुम्ही, महिलांमध्ये पहिली गद्दार ही बाई। ज्या दिवशी तुम्ही नगरच्या दौऱ्यावर येताल ना, तुम्ही सांभाळून राहा तुमचं तोंड, तुम्ही ही स्मिता आष्टेकर, आणि स्मिता आष्टेकरला तुम्ही खूप जवळन ओळखता, तुम्हाला माहितीये स्मिता आष्टेकर काय। सत्तेच्या हव्यासापोटी या बाईनी आमच्या संघटनेच्या पक्षप्रमुखांशी गद्दारी केली। आओ नीलम गोरे, तुम्हाला मी सांगते, तुम्ही ते दिवस विसरू नका हो। आमच्या सारख्या बायकांनी तुमच्यासाठी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून तुमच्या मागे फिरत त्या उपसभापती आहेत, आणि त्या नीलम गोरे सत्तेच्या हव्यासापोटी का तर उपसभापती पद जावं नाही, सत्तेच्या हव्यासापोटी या बाईनी आमच्या संघटनेच्या पक्षप्रमुखांशी गद्दारी केली। आओ नीलम गोरे, तुम्हाला मी सांगते, तुम्ही ते दिवस विसरू नका हो। आमच्या सारख्या बायकांनी तुमच्यासाठी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून तुमच्या मागे फिरलो। कोठेवाडी प्रकरणामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्या बरोबर महिला काढून रस्त्यावरती फिरत होतो। असे काही गोष्टी आहेत, तुम्ही आम्हाला उद्धवसाहेबांच्या काही कार्यक्रमाला मातोश्रीवर तुमची महिलांची ताकद दाखवण्यासाठी आम्हाला कधीही बोलून घेतलं, आम्ही अर्ध्या रात्री तुमच्या भाकेवर तिथे यायचो। तुम्ही एकही कार्यकर्तीचं भलं आजपर्यंत केलं नाहीच, आणि वर तुम्ही माहिती नाही काय जादू करून वरती मागच्या दाराने 4 वेळेस विधान परिषदेवर गेल्या, कुठल्याही कार्यकर्तीला तुम्ही मोठं केलं नाही ना मोठे होऊ दिलं, आम्हाला त्याची अपेक्षाही नाही, पण ज्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला इथपर्यंत साथ दिली, इथपर्यंत तुमचे तुम्हाला वाढवलं, इतकं दिलं, आणि कुणासाठी एवढं तुम्ही जमा करताय, कशासाठी, अहो तुमचं वय काय, तुमचं भान, त्या पक्षप्रमुखांची आज पोरगी म्हणून तुम्ही वावरणाऱ्या बाळासाहेबांची, आज उद्धवसाहेबांची बहीण म्हणून आम्ही तुम्हाला आई म्हणायचो आई, तुम्ही आमच्या संपूर्ण भावना दुखावलेल्या आहेत, थू आहे तुमच्या आयुष्यावर, गद्दार आहे तुम्ही, महिलांमध्ये पहिली गद्दार ही बाई। आज आम्ही या बाईला आई म्हणायचो, आई म्हणायचो। शून्य झाल्या तुम्ही आमच्या नजरेत नीलम गोरे। ज्या दिवशी तुम्ही नगरच्या दौऱ्यावर येताल ना, तुम्ही सांभाळून राहा तुमचं तोंड, तुम्ही ही स्मिता आष्टेकर, आणि स्मिता आष्टेकरला तुम्ही खूप जवळन ओळखता, तुम्हाला माहितीये स्मिता आष्टेकर काय, माझ्यावर किती केसेस आहे, किती वेळेस मी संघटनेसाठी आंदोलन करून तडीपार झाले, हे सगळं तुम्हाला माहिती आहे नीलमताई। त्याच्यामुळे तुम्ही नगर शहरात येताना सांभाळा। तुम्ही विसरले का, नारायण राणे ज्यावेळेस पक्षातनं निघून गेले, गद्दारी केली पक्षाशी, त्यावेळेस शिवसेनेने कोकणात नारायण राणेच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिलता। तुम्ही तुमच्या प्रचार फेरीला कोकणामध्ये तुमच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचार फेरीला तुम्ही फिरत होत्या, त्यावेळेस तुमच्यावरती दगडफेक झाली ना, त्यावेळेस या शिवसैनिक महिला होत्या, तुम्हाला तुमच्या पुढे ढाल म्हणून आम्ही उभे होतो। मी असल पुण्याच्या त्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी सभापती महिला बाल कल्याणच्या सीमा सावळे, आम्ही ढाल म्हणून तुमच्या पुढे उभे होतो। नीलमताई, तुम्ही ह्या गोष्टी विसरून जमणार नाही। आज तुम्ही आमच्या कष्टाचं, आम्ही जी आहुती दिली आहे संघटनेसाठी, त्याचं संपूर्ण पाणी करून टाकलेलं आहे नीलमताई, पाणीच करून टाकलेलं आहे। ताई, तुम्ही आता कारण दाखवता तुमच्यावरती अन्याय झाला, मी तर म्हणते असा तुमच्यासारखा अन्याय तर प्रत्येक कार्यकर्तीवर व्हावा, प्रत्येक नेत्यावरती व्हावा, महिला नेत्यावरती। पण तुमच्यावरती अन्याय झालेला माझ्याकडे आहे ना सगळा। 1997 तुम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तुम्ही अध्यक्ष होत्या, 2002 तुम्ही विधान परिषदेच्या आमदार होत्या, 2008 पण तुम्ही आमदार होत्या विधान परिषदेच्या मागच्या दाराने, मेहरबानी कुणाची होईल, तुमचं वैयक्तिक स्वतःचं काम नव्हतं। या संघटनेच्या महिला पश्चिम महाराष्ट्राच्या तुम्ही संपर्क प्रमुख होत्या, मग पश्चिम महाराष्ट्रातल्या संपूर्ण महिला पदाधिकाऱ्यांचे कष्ट जे तुम्ही वरती दाखवायचे ना की मी करून घेते, या माध्यमातून तुम्ही विधान परिषदेवर गेलत्या मागच्या दाराने। 2010 पण तुम्ही शिवसेनेच्या प्रवक्त्या, परत 2011 उपनेत्या, 2014 परत तुम्ही विधान परिषदेवर आल्या, 2019 विधान परिषद उपसभापती झाल्या, आता 20 तुम्ही विधान परिषद परत विधान परिषदेवर येताई। असा अन्याय तुम्ही म्हणते प्रत्येक कार्यकर्तीवर व्हावा, अहो हे सगळं फुकट भेटलंय नीलमताई, फुकट। आमच्यासारखे कुठं तुम्हाला नाही आंदोलन करावे लागले ना कुठं। मला एक गोष्ट सांगा, तुमच्यावरती आजपर्यंत किती केसेस दाखवा मला, आहेत तुमच्यावर केसेस? अहो राहिला असायला विषय माझ्या डोक्यात एकदम येतोय नीलमताई, की तुमच्या डोक्यात आहे ती सुषमा अंधारे, त्या ज्या काही सुषमा अंधारे का हो नीलमताई, मी स्मिता आष्टेकर, मी पण आक्रमक होते, मी रोडवर उतरून आक्रमक पण आंदोलनात दाखवायचे, संघटनेला आक्रमक एखादा चेहरा पाहिजे असतो, आज ती बाई आली, ठीक आहे, कालचे तिचे जे काही असतील नीलम सुषमा अंधारेचे काही प्रकरण असतील, आई बसली हे ते अमुक दमुक, ठीक आहे ना, आमच्या पण भावना दुखावल्या, मग त्यासाठी आम्ही आमचा बाप सोडला नाही, आमच्या भावाच्या ताटामध्ये आम्ही माती कालवली नाही नीलमताई, हे तुम्ही खूप चुकीचं केलं।